वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांसाठीच नव्हे तर महाराष्ट्रातल्या लाखो मराठी माणसांच्या हृदय सिंहासनावर राज्य करणारे खरेखुरे हृदय सम्राट आहेत एकोणीसशे सासष्ट साली मराठी माणसाच्या न्यायी हक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेना नावाच्या पंचाक्षरी मंत्रानं मराठी माणसाला आपल्याच राज्यात मानानं जगण्याचं बळ दिलं तेव्हापासून किंबहुना मार्मिकमधल्या फटकाऱ्यांनी मराठी जनमानस चेतवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाळ ठाकरेंना मराठी माणसांना आधी आपला नेता मांडलं कालोगात बाळ ठाकरेंचे बाळासाहेब झाले सरसेनापती ते हृदय सम्राट असा प्रवास घडून आला बाळासाहेबांचा हा जो प्रवास होता तो प्रवास करणाऱ्या बाळासाहेबांना याच मराठी माणसांना मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक हिंदूनं आपलं दैवत मांडलं आजही कुठल्या शिवसैनिकाला विचारलं की तुझा बाप कोण तर तो आपल्या बायोलॉजिकल बापा आधी बाळासाहेबांचं नाव घेतो आता या अशा लार्जर दॅन लाईफ प्रतिमेला निवड निवडणुकीतल्या मतांसाठी किंवा त्या मतांच्या लालसेपोटी कोणी कसं कट टू साईज करू धजावेल आणि शक्यतरी आहे का त्यातही ज्यांच्यावर हे आरोप केले जात आहेत की बाळासाहेबांच्या प्रतिमेला छोटं करून त्यांच्यासमोर दुसऱ्याला मोठं दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि तो स्वतःला बाळासाहेबांच्या शिवसेनेचा सैनिक बनवतो आहे ज्याच्यावर हे आरोप होत आहेत मित्रो शुक्रवारी धर्मवीर पार्ट टू रिलीज झाला एक सिनेमा एक सिनेमा ज्यात ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे संजय राऊत असंच म्हणतात कोण होते आनंद दिघे ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते त्या आनंद दिघेंच्या जीवनावर आधारित कथेवर जी काही नाट्यमय प्रसंगाची मालिका रचली गेली आहे आणि ती या सिनेमाच्या माध्यमातून दाखवली गेली आहे त्या सिनेमावरून प्रचंड गदारोळ निर्माण करून ठेवणं अकल्पनीय अनाकलनीय आहे पण तो गदारोळ निर्माण करून ठेवला गेला आहे खरंतर हे सारं मला अपेक्षित होतंच कारण धर्मवीर पार्ट वन जो गद्दारांना माफी नाही या टॅगलाईनसह रिलीज झाला होता त्यातून ठाण्यातले धर्मवीर आनंद दिघे यांची ओळख महाराष्ट्रालाच नाही तर जगभराला झाली एवढंच नाही तर या सिनेमातला छुपा अजेंडा यशस्वी ठरला होय अजेंडा होता यात तत्कालीन सरकारमधले मंत्री एकनाथ शिंदे यांचं इमेज बिल्डिंग झालं हा सिनेमा महाराष्ट्रात होऊ घातलेल्या सत्तांतराची नांदी होता यातले अनेक प्रसंग हे अतिशय सूचक पद्धतीनं राजकीय विश्लेषकांना खाद्य पुरवून गेले होते आपणही त्यावर व्हिडिओ केला होता एवढंच नाही तर मातोश्रीवरही हे सगळं समजलं होतं की हा सिनेमा म्हणजे दिसतो तेवढा वरवरचा मामला नाही आहे तर कुठल्याशा मोठ्या भूकंपाची तयारी आहे उद्धवजी हे दिसतात भोळसटपणं ते पक्के आतल्या गाठीचे आहेत आणि त्यामुळे त्यांनी ठाण्यात एक नवं सत्ता केंद्र तयार होतंय यावरून ते चिंतेत होतेच त्यात एकनाथ शिंदेंनी प्रायोजित केलेला हा सिनेमा धर्मवीर आणि त्यातला शेवटचा प्रसंग तर उघड उघड उद्धवजींना चॅलेंज देणारा होता उद्धवजींना आय मीन त्यांच्या नेतृत्वाला हा जो आनंद दिघे आणि राज ठाकरेंचा अखेरचा फोटो आहे स्क्रीनवर दिसतोय तो त्यात हसतमुख दिसणारे दिघेसाहेब आणि त्याच प्रसन्नतेने हसणारे राजसाहेब यांच्यात तेव्हा नेमकं काय संभाषण झालं असेल हे त्या दोघांनाच ठाऊक आहे त्यात आज दिगेसाहेब हयात नाही आहेत पण राजसाहेब यावर प्रकाश टाकू शकतील पण एक सामान्य त्रयस्थ सा माणूस यावर काय अटकळ लावणार मग काय संवाद लेखक का आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सिनेमॅटिक लिबर्टी घेत तो संवाद घुसडला जिथं स्पष्ट केलं जात होतं की शिवसेना आणि शिवसेनेचं हिंदुत्व ही आता तुमची जबाबदारी आहे राजसाहेब असं दिगेसाहेब बोलताना दाखवलेत तर यावर रागावून मातृश्रीनाथ हा जो काय प्रसंग होता तो सिनेमातून कापून टाका असं फरमान एकनाथ शिंदेंना काढलं शिंदेंनीही ते मान्य केलं पण आजही त्या सीनची चर्चा अधिक होताना दिसते अख्खा सिनेमा एका बाजूला आणि तो कापलेला सीन एका बाजूला तो सीन जो आहे ना तो कापलेला सीन तो यूट्यूबवर आजही उपलब्ध आहे ती क्लिप करोडोंच्या व्ह्यूजसह आजही सगळीकडे फिरते मातोश्रीला नेमकं काय खटकलं किंवा मातोश्रीला नेमकं काय खटकतं हा प्रश्न खरं म्हणजे तिथूनच निर्माण झाला परवा माध्यमांनी या प्रश्नाला कळीचा मुद्दा बनवत एका वेगळ्या चर्चेला तोंड फोडलं होतं न्यूज एटीन लोकमतवर याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आमचा मित्र विलास बडे यानं बडे मुद्दे या त्याच्या कार्यक्रमामध्ये मलाही निमंत्रित केलं होतं खरं सांगूया बाळासाहेबांना दैवत मानणाऱ्यांपैकी मी एक मग त्यांची तुलना केली जाणाऱ्या किंवा ते मोठे की धर्मवीर मोठे असा आहे जो काही फुकाचा वाद निर्माण करणाऱ्या चर्चेत आपली मतं मांडणं खरं तर धर्मसंकट होतं माझ्यासाठी मूळ मुद्दा हा आहे की हा वाद का उद्भवला कारण धर्मवीर आनंद दिघे हे शिवसैनिकांसाठी तेवढेच जवळचे जवड़ जेवढे बाळासाहेब पण बाळासाहेब हे बाळासाहेब होते त्यांची तुलना तर कोणासोबतही होऊ शकत नाही त्यांच्यासारखा करिजमॅटिक नेता महाराष्ट्रात अद्याप जन्माला यायचा आहे राज ठाकरे या श्रेणीत येतात थोडेफार पण बाळासाहेब म्हणजे बाळासाहेब त्यांच्या प्रतिमेवर प्रेम करणाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये आहे ते लार्जर दॅन लाईफ आहेत मग बाळासाहेबांशी धर्मवीरांची तुलना कोणी घडवून आणली याच प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला सापडतात ते शिवसेनेला बर्बाद करण्यात आघाडीवर असलेले सामनाचे संपादक ज्यांना विश्व लोक विश्वप्रवक्ते वगैरे म्हणतात संजय राजाराम राऊत हा माणूस सेनेवर बाळासाहेबांवर धर्मवीर आनंद दिगेंवर प्रचंड खार खाऊन असलेला त्यांच्याबद्दल आकस बाळगून असलेला लोकप्रभेदला एक सामान्य कारकून कारकुनाचा हा पुढे बातमीदार झाला तर भाऊ तोरसेकरांना या त्यांच्यापेक्षा काहीशा ज्युनियर असणाऱ्या संजय राऊताची सारी लफडी कुलंगडी अंडी पिल्ली माहीत आहेत पण जसं भाऊ अनिल थत्तेंबद्दल नेहमी बोलतात ना तसं ते एखाद दिवशी संजय राऊतांवर जर घसरले तर महाराष्ट्राला एक वेगळा संजय राऊत समजेल जो आम्ही खाजगीत भाऊंशी बोलताना बऱ्याचदा समजून घेतलेला आहे ऐकलेला आहे हा दूरदृष्टीचा संजय नेमका कसा आहे ना हे स्पष्ट करण्याचं काम माझ्यासारख्यांनी वारंवार केलेलं आहे त्यातूनही संजय राऊत नावाचं व्यक्तिमत्व आमच्या प्रेक्षकांसमोर निश्चितच उभं झालेलं आहे की मन असेल जो माणूस शिवसेना शिवसेना प्रमुख मातोश्री या शब्दांवर सातत्यानं पकड़ करायचा एकेकाळी बाळासाहेबांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही नको ती घाणेरडी टिप्पणी या माणसानं केली होती त्यालाच पुढे जाऊन सामनाचा कार्यकारी संपादक बनवला हे अनाकलनीयच होतं पण त्यानंतर अंतर्बाह्य सेनामय झालेला संजय राऊत आपण पाहिला बाळासाहेबांसाठी घोस्ट रायटिंग करू लागला त्यांच्या नावानं सामनाचे अग्रलेख लिहू लागला या इमानदारीचं फळ म्हणून त्यांना बाळासाहेबांनी राज्यसभेची खासदारकी दिली पोलीस संरक्षण मिळालं मग काय हे स्वतःला प्रति शिवसेना प्रमुख समजायला लागले पण बाळासाहेबांच्या जाण्यानंतर हा माणूस शिवसेना संपवायला निघाल्यासारखा शरद पवारांच्या वळसणीला जाऊन पडू लागला पवारांच्या दिमतीला हजर होता पवार आले की त्यांच्यासाठी खुर्च्या काय उचलणं त्यांना बसायला जागा करून काय देणं फक्त धुवायचं बाकी होतं असा हा माणूस नेमका कुणाच्या नादी लागला आहे आणि कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं करतोय हे न समजण्या इतके महाराष्ट्रातले शिवसैनिक दूधखोळे नव्हते तर पवारांच्या सल्ल्यानं यांनी शिवसेनेच्या खच्चीकरणाचा कट अंमलात आणायला सुरुवात केली हे सगळं सामान्य मराठी माणसाला दिसतंय पण मातोश्रीवरच्या पक्षप्रमुखांना दिसत नाही त्या आमचा संजय त्या आमचा संजय आम असा आणि आमचा संजय तसा असं करत त्यालाच हार्बरच्या झाडावर चढवत चा आहेत साहेबांनाच काय उद्धवजींनाही आदरानं कधी हा माणूस ठाकरे म्हणालेला नाही ठाकऱ्यांनी ठाकर्यांनी ठाकर्यांचा ठाकर्यांकडून असा एक प्रकारचा बेमुरवत उल्लेख राऊतांच्या तोंडून ठाकरे परिवाराबद्दल होत असतो हे झालं जुनं आता परवा त्यांनी धर्मवीर पार्ट टूच्या निमित्तानं मुद्दाम एक कलह एक कलगीतुरा उभा केलेला आहे मित्रो कुठलाही पूर्वग्रह मनात न बाळगता स्पष्टच बोलायचं तर धर्मवीर पार्ट एक असो वा पार्ट टू असो हा सिनेमा धर्मवीर आनंद जीवनपट तर आहेच पण या सिनेमाला आपण बिनदिक्कतपणे प्रोपोगंडा सिनेमा म्हणू शकतो होय पार्ट वनने महाराष्ट्रात सत्यांतर घडण्याआधीची वातावरण निर्मिती केली आनंद दिघेंना ठाण्या मुंबई बाहेर एक औसुक्याचा विषय बनवलं तर एकनाथ शिंदे हा सामान्य सैनिक असामान्य कार्यकारांसाठी तयार झाला आहे हे लोकांच्या मनावर बिंबवलं दिघे साहेबांच्या तोंडून निघणारा एकनाथ कुठे आहे कुठे आहे माझा एकनाथ आणि त्यामागून शिंदेंची ती एंट्री वाघाशी डरकाळी ही सगळी सिनेमॅटिक लिबर्टी आपण सहज स्वीकारली एकनाथ एकनाथ आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणूनही सहज पार्ट वनचा हा इम्पॅक्ट एवढा जबरदस्त होता की त्याचमुळे पार्ट टू हा ऐन विधानसभा निवडणुकांच्या वेळेस येणार हे शेमड पोरंही सांगत होतं आणि त्या शेमड्या पोराच्या नाकाचा शेंबूड सुकायच्या आधी धर्मवीर पार्ट टू रिलीज झाला या सिनेमाच्या धसक्यानं संजय राजाराम राऊतांनी आपल्या सुपीक डोक्यातून एक परिकल्पना बाहेर काढली की धर्मवीरच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंना कट टू साईज करत धर्मवीरांना मोठं करण्याचं षडयंत्र रचलं जातं मग त्यातून उपकथानक बाहेर आलं की मातोश्रीला धर्मवीर खोपतोय का या सगळ्यावर बोलायला गेलं ना तर दिवस पूर्णार नाही बाळासाहेब आमचं दैवत नक्कीच पण ठाण्यातही शिवसेनाप्रमुख जन्माला आला आहे असं जेव्हा त्यांच्या कानाशी लागून एका मंथरेनं जो कलह निर्माण केला होता त्याबद्दल जग जाणत नसेल पण आजही असंख्य जुने शिवसैनिक असे आहेत जे तो किस्सा सांगतील तुम्हाला मातोश्री आणि टेंबी नका यांच्यात तितकंसं सख्य नव्हतं असं म्हणणारे असंख्य असतील पण साहेब हे शिवसैनिक हे शिवसेना शिवसे प्रमुखांचे निस्सीम भक्त होते हे देखील कोणी नाकारू शकत नाही मुंबई मुंबईबाहेर ठाणे जिल्ह्यात म्हणजे ठाणे शहर कल्याण डोंबिवली जव्हार मोखाडा वाडा पालघर वसई विरार त्या अगदी गुजरातच्या सीमेवरच्या एका गावातही शिवसेना नेऊन पोहोचवली होती अशा बिंदास्त बंद्याला स्पर्धा म्हणून गणेश नायकांसारखे अनंत तरीसारखे त्रस्त संबंध कोणी उभे केले हा देखील संशोधनाचा विषय आहे मातोश्रीच्या भिंतींनाही कान आहेत असं म्हटलं जातं पण हे कान हलके होते अगदी बाळासाहेबांच्या हयातीतही आणि आजही मातोश्री हलक्या कानाचीच आहे हे वारंवार सिद्ध झालं आहे मित्रो आनंद दिघेंना त्यांनी केलेल्या कष्टाचं श्रेय त्यांच्या हयातीत मिळालं नाही त्यांचा मृत्यू देखील संशयास्पद ठरवला गेला आहे खरं खोटं आहे त्या परमेश्वराला ठाऊक पण पर दिघेसाहेब हे समाजासाठी अहोरात्र झटणारे होते शिवसेना हाच आपला ध्यास आणि शिवसेना हाच आपला प्राण मांडणारे होते पण त्यांनी चुकून त्यांच्या व्हिजिटिंग कार्डवर शिवसेना प्रमुख ठाणे असं लिहिलेलं सेनेच्या पक्षशिस्तीबाहेर गेलं होतं हे सुद्धा दुर्लक्षून चालणार नाही तेव्हा त्यांना मातोश्रीवर बोलावून कसं झापलं गेलं होतं हे सगळं तुम्हाला काहीतरी ऐकवीन मी या सगळ्या परिस्थितीत दिघे साहेबांवर प्रेम करणारे त्यांच्यावर श्रद्धा असणारे जे काही शिवसैनिक आहेत हे शेवटी बाळासाहेबांचेच शिवसैनिक आहेत सेनेत सगळ्यात मोठं कोण तर आमचे सेनाप्रमुख माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पण कुलंगड्या करणाऱ्या भांडूपच्या भोंग्याला मुद्दाम वादाला तोंड फोडण्यासाठी धर्मवीर सिनेमाचं निमित्त मिळालेलं सिनेमा आहे त्या सिनेमात हे पात्र आहेच आणि तुम्ही संपूर्ण सिनेमात जर पाहिलं तर कुठेही बाळासाहेबांना कमी लेखण्याचा प्रयत्न झालेला ले। नाही उलट पार्ट वनमध्ये तर धर्मवीरांनी आपल्या गुरुची बाळासाहेबांची केलेली पाद्यपूजा दाखवलेली आहे शिंदेंनी भलेही निवडणुकांसाठी योजलेला हा प्रोपोगंडा असेल पण त्यातून त्यांनी एक पुण्यकर्म केलं आहे मागच्या वीस वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला धर्मवीर आणि या धर्मवीराचं कार्य हे जनतेच्या समोर आणलं आहे ठाण्याबाहेर मुंबई बाहेर नेऊन पोचवलं आहे धर्मवीराला बाळासाहेबांसारख्या हिमालयासमोर कुठलीही टेकडी टिकणार नाही पण धर्मवीरांचं कार्य आभाळा एवढं होतं ते दडपलं गेलं होतं ठाण्याबाहेर साध्या फ्लेक्सवरही कधी आनंद देखील दिसले नाहीत अपवाद नाशिक आणि पालघरचा पण आता धर्मवीर नुसते भारतातच नाही तर परदेशातही इतके लोकप्रिय झालेत की सहा महिन्याची नवजात बालकं त्या धर्मवीराकडं टकमका बघत असतात या क्लिप मागे कहाणी आहे ती मी पुन्हा केव्हा तरी सांगेन तुम्हाला तुरतास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि संपादक रावतांच्या आगलाव्या उद्योगांना बळी पडायचं नसेल तर स्वतः थिएटर मध्ये जाऊन धर्मवीर बघा आणि तुमचं ठरवा कौन कोण कोणाला टू साईज करते आणि मग म्हणा जय महाराष्ट्र ज्याला करायचं त्यांना केला जय महाराष्ट्र पत्रकार माग नीट बघा हिंदुत्व आणि शिवसेना दोन्ही माझ्यासोबत आहे जय महाराष्ट्र